नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेडत ते नांदूर या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश पुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चेनसुख संचेती उपस्थित होते. श्री गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्ज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र 50% अधिक वाढविण्यात येणार आहे. त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आणि जिगाव प्रकल्पाला 5,000 कोटी रुपये दिले आणि त्यातून हा जो प्रकल्प पूर्ण झाला, आकाश कुंडलांनी आता सांगितलं की त्यामुळे सध्या बुलढाणा जिल्ह्यातली जमीन ही 50% वरती 60% सिंचनाखाली येईल. मी सांगतो ती गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये मुबलक पाणी आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार. वाघमारे भिवापुरी मिरची, साधारण मिरची पावडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ